आज खूप महत्वाचा टॉपिक आहे की एखाद्या व्हिडिओला जर म्युझिकच नसेल तर ते कसं वाटेल बरं, एकदम त्याच्यात एक फील येणार नाही. सो आज मी तुम्हाला शिकवणार आहे की व्हिडिओ एडिटिंगमध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर म्युझिक. म्युझिकवरती तुम्ही काम कशा पद्धतीने करू शकता तेही तुमच्या मोबाईलवरती. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिट कसं करायचं आहे हे शिकायचं आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की मी माझ्या मोबाईलमध्ये बेस्ट व्हिडिओ एडिट कसा करू शकतो. या संपूर्ण कोर्समध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ एडिट कशा पद्धतीने करू शकता. आज आपण बघणार आहोत की एका व्हिडिओला म्युझिक कसं द्यायचंय. ठीक आहे, काल पूर्ण इफेक्ट्स वगैरे सगळं क्लिअर झालंय. सो आज आपण बघूयात की पर्टिक्युलर व्हिडिओला म्युझिक कसं ॲड करायचं आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला म्युझिक असेल तरच मजा आहे. सो ते म्युझिक जे आहे तर ते तुम्ही कशा पद्धतीने ॲड करू शकता. सी, तुम्हाला काय करायचंय, सिम्पल इथे जे आहे वरती टेक्स्टच्या वरती टेक्स्ट ॲड करून झाला, इमेज ॲड करून झाली, आता आपण म्युझिकवरती बोलणार आहोत. सो म्युझिकवरती ॲड करायचं, क्लिक करायचं सिम्पल. आणि इथे तुम्ही बघू शकता तुमचं स्वतःचं रेकॉर्डिंग करू शकता. तुम्ही एखादा ब्लॉग एडिट करता तर रेकॉर्डिंगवरती क्लिक करा, रेकॉर्डिंग स्टार्ट होईल. साऊंड इफेक्ट्स आहेत, SFX ऑलरेडी प्रिसेट्स आहेत याच्यामध्ये. सी, इथनं प्रिसेट्स जे आहेत ते तुम्ही मल्टिपल वापरू शकता. सी, किंवा तुम्हाला एक स्ट्रॉंग रेनफॉल वगैरे, फास्ट, त्याला वापरण्यासाठी सिम्पल तुम्हाला इथे यूजवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे न्यू लेयर जी आहे तर ती क्लिअर झाली आहे. आता त्या साऊंड इफेक्टला तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये जो इफेक्ट आपण ॲड केला होता त्या इफेक्टवरती त्याला लावायचं आहे प्रॉपरली. सो त्याला फोल्ड करून ठेवायचं आहे आणि त्याला या पद्धतीने पण झूम करूयात. ठीक आहे, आणि मूवऑन करायचं आहे, इथे मी त्याला ठेवतो. सी, जर तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट केला तर किती छान वाटतं ना. हा जो इफेक्ट आहे आपण झूम इफेक्ट करूयात, म्हणजे अजून तुम्हाला भारी वाटेल. सी, इथे जे आहे त्याला प्रॉपर मी ॲड करतो आहे ना. सो या पद्धतीने तुम्ही एक साऊंड जो आहे तो रिअलिस्टिक, अजून एक एंगेजमेंट फील आणतो, म्हणजे ज्यामधनं तुमचा व्हिडिओ अजून एंगेजिंग बनतो. ठीक आहे, सी लुक ॲट दिस. आता बॅकग्राऊंडला तुम्हाला म्युझिक ॲड करायचं आहे पूर्ण. सो ते म्युझिक कसं ॲड करायचं आहे, सिम्पल इथे म्युझिकवरती जायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही म्युझिक असतील ते इथे येतील. सी, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी काय करतो आहे, सिम्पल जास्त ऑडिओ दाखवू शकत नाही कारण की व्हिडिओवरती लगेच कॉपीराईट येईल. त्याच्यामुळे मी सिम्पल हा जो ऑडिओ आहे, इथनं ऑडिओ कोणताही तुम्ही सिलेक्ट करू शकता. डाऊनलोड केलेला ऑडिओ तुमच्या मोबाईलमध्ये जो आहे तर तो इथे येईल. सो त्याला कसं आणायचं आहे, सिम्पल इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला ऑल फाईल्स, आणि डाऊनलोडमधनं जे काही म्युझिक तुमचे असतील ते तुम्हाला इथे म्युझिक येतील, जे काही व्हॉटएव्हर है ना. सो सेकंड फायनल हा ऑडिओ इथे मी सिलेक्ट करतो आहे आणि तो इथे आलेला आहे. स्वप्न, सी याला यूज करण्यासाठी इथनं तुम्ही त्याची व्हॅल्यू ॲड करू शकता पाहिजे तेवढी. मी ओकेवरती क्लिक करतो आहे. सी स्वप्न या पद्धतीने पूर्ण आणि तर ती इफेक्ट. सो मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही एक ऑडिओ जो आहे तर तो तुमच्या व्हिडिओवरती ॲड करू शकता. आहे मित्रांनो, तुमची पूर्ण कन्सेप्ट जी आहे तर ती क्लिअर झाली असेल. मित्रांनो, तुम्ही असं म्हणाल की स्टेप बाय स्टेप का जाताय, एक एक गोष्ट का शिकवताय. मित्रांनो, छोट्यातली छोटी गोष्ट मला तुम्हाला या पीकेंडेड यूट्यूब चॅनलवरती बेसिकपासून शिकवायची आहे. सो त्यासाठी मी काय केलंय की 10 ते 12 लेक्चर्स मोबाईल व्हिडिओ एडिटिंग या कोर्समध्ये तुम्हाला मी 10 ते 12 लेक्चर्स घेणार आहे, जास्त नाही. या कोर्समध्ये पूर्णतः माहिती असणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ एडिट कशा पद्धतीने करू शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, सिम्पल आपल्या यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे. प्लेलिस्ट तिथे बनवलेली आहे, VN मोबाईल एडिटिंग कोर्स या नावाने तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळणार आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एक 10 ते 12 लेक्चर्स जे आहेत हे स्टेप बाय स्टेप मिळणार आहेत. मित्रांनो, हे पूर्ण लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही एक बेस्ट व्हिडिओ एडिटर बनणार आहात. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, जाता जाता चॅनल मात्र
नक्की सबस्क्राईब करून जा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.